तंबाखू ही अत्यंत वाईट आहे आणि या तंबाखूमुळे आपला मृत्यू होतो हे मला वाटतंय महत्त्वाचं आहे. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 41 वर्षाचे एक शिक्षक माझ्याकडे आले. त्यांना निमोनिया झाला होता. ऍडमिट केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज केलं आणि डिस्चार्ज करून परत 5व्या दिवशी माझ्याकडे आले आणि म्हणाले मला त्रास पुन्हा होतोय. मी म्हणालो तुम्हाला डिस्चार्ज करताना मी एक्स रे काढला, चांगला होता, आता कसं काय होतंय? ते म्हणाले आता वेगळा त्रास आहे. मी म्हणालो काय? गिळायला त्रास होतो. मी म्हणालो तुम्ही जेव्हा ऍडमिट होता त्यावेळी तक्रार सांगितलीच नाही. खरं तर जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्ही, प्रत्येक तक्रार तुम्ही डॉक्टरांकडे सांगायला हवी, कारण तुमच्या तक्रारी काय आहेत हे डॉक्टरांना बाहेरून समजत नाही. निमोनिया बरा झाला होता, पण त्यांची जेव्हा इसोफेगोस्कोपी केली म्हणजे अन्ननलिकेची तपासणी केली तेव्हा अन्ननलिका जवळपास बंद व्हायला आली होती. तर त्या व्यक्तीला अन्ननलिकेमध्ये मोठी गाठ कॅन्सरची झाली होती. त्यांचं ऑपरेशन केलं, वय वर्ष 41, पण 6 महिन्यापेक्षा जास्त काळ ते टिकू शकले नाही. ज्या दिवशी त्यांना समजलं की कॅन्सर झालेला आहे त्या दिवसापासून ते जे तंबाखू खात होते ती त्यांनी सोडली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. मी हे उदाहरण आपल्यासमोर का मांडतोय तर तंबाखूमुळे कॅन्सर होण्याला वय नसतं, तरुण वयात कॅन्सर होऊ शकतो, भाग एक. आणि दुसरा भाग, आपल्याला शॉक बसल्याशिवाय तंबाखू सोडायचीच नाही ही जी काही मनोवृत्ती आहे ती मला वाटतं यासारख्या उदाहरणावरून आपण ती काढून टाकायला हवी. म्हणजे एखादा धक्का बसला, एखादा शॉक बसला की मग तंबाखू सोडतात अशी उदाहरणं आहेत. मला वाटतं तुम्ही हा शॉक बसू देऊ नका. तंबाखूमध्ये, सिगारेटमध्ये काय काय असतं त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो कशी कशी ओढतात तंबाखू. बीडी, सिगारेट, सिगार, चिरू, हुक्का, गुटखा, मावा, तंबाखू, पान तंबाखू, जर्दा, मिशेरी, तपकीर, पेस्ट, तंबाखूचं पाणी सुद्धा वापरलं जातं. खैली नावाचा एक प्रकार कुठेतरी असतो, कट्टीपुडी नावाचा प्रकार असतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे भारतात ही तंबाखू वापरली जाते. काही सिगारेट साध्या असतात, काही फिल्टर असतात. लोकांना वाटतं फिल्टरची सिगारेट वापरले की धोका कमी होतो, पण तो एक गैरसमज आहे. स्मोकली सिगारेट ओढली की बरं असतं असं वाटतं, तो सुद्धा एक गैरसमज आहे. आणि ई सिगारेट, जे ई सिगारेट आपण बऱ्याचदा आम्ही डॉक्टर लोक तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी एक टप्पा म्हणून ई सिगारेट सांगतो, म्हणजे जरा कमी धोक्याचा. कमी धोक्याचा म्हणजे धोक्याचा हे विशेषण तिथं आहेच. ई सिगारेट म्हणजे काय असतं? आजकाल या मुलांमध्ये फॅड आलेलं आहे की इंटरनेटवरून ई सिगारेटचे बँड, एक पॅक मिळतो, त्यामध्ये तलाकुसर असलेल्या काही इनहेलर सारख्या, म्हणजे आम्ही दम्यामध्ये वापरतो तशा मशीन असतात, त्यामध्ये लिक्विड असतं आणि लिक्विड ते इनहेल करायचं, सिगारेट ओढल्यासारखी ओढायची. त्यातून जो एरोसोल जातो म्हणजे तंबाखूचाच द्रव त्या लिक्विड फॉर्म मध्ये असतो, तो ओढल्यानंतर आज जातो फुफ्फुसामध्ये. त्यातलं निकोटीन काम करायचं ते करतं आणि सोडल्यानंतर तो धूर दिसतो. आणि आजकाल माहिती आहे तुम्हाला, सेल्फीचा जमाना आहे, फोटोचा जमाना आहे. म्हणजे लोक जेवताना सुद्धा, ब्रेकफास्ट घेताना सुद्धा फोटो काढत बसतात आणि ते लोकांना पाठवतात. म्हणजे फॅड फॅड म्हणजे किती असावं आणि त्या कुठल्या टोकापर्यंत जाणार आहे मला माहिती नाही आहे. जीवनाचा आस्वाद घेणं, त्याचा आनंद घेणं, त्याहीपेक्षा त्याचं प्रदर्शन करण्यामध्ये लोकांना आनंद वाटू लागला आहे. आणि हा जो धूर येतो त्याचं मग ते सेल्फीकरण करतात किंवा चित्रीकरण करतात आणि ते साठवून ठेवतात. त्यांच्या लक्षात येत नाही की आपण आज जो धूर घेतलेला आहे तो अत्यंत धोक्याचा आहे. हे आकडेवारी सगळी थक्क करणारीच आहे. कोट्यावधी रुपयांची उलाढाल ह्या ई सिगारेटमध्ये होते. आणि एक तर पानपट्टीवाला आहे, मी मुद्दाम इंटरनेट सर्फ केलं तर तो पानपट्टीवाल्याचे व्ह्यूजच किती मिलियन्स मध्ये झाले आणि तोच आमचं नवीन काय आहे यामध्ये.
म्हणजे मुलांमध्ये तरुणांमध्ये दारू कसं करायचं हे या इंटरनेटच्या माध्यमातून या तंबाखूच्या आणि सिगारेटच्या कंपन्यांना माहिती आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल सगळ्या गोष्टीमध्ये चलती आहे ती पैशाची. येनकेन प्रकारे पैसा मिळवणं हे या कंपन्यांचं ध्येय असल्यामुळं यामुळे किती जीव किती बळी कशा प्रकारे जातात याची काळजी करायचं तंबाखूच्या कंपन्यांना काही गरज नाही हे आपण लक्षात घेत नाही आणि दुर्दैवानं हे आपल्या मुलांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं भविष्यामध्ये हे सगळं आपल्याला बघावं लागणार.